आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुणेकरांनो, तुमच्या घरात रिकामा गॅस तर येत नाहीये ना, हे तपासून घ्या। कारण पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सध्या सुरू आहे। घरगुती सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस काढून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जातोय। सिंहगड रस्ता परिसरामध्ये वडगाव बुद्रुक मध्ये या गॅस चोरीचं रॅकेट सुरू होतं। पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे। तसंच 114 गॅस सिलेंडर सुद्धा जप्त केलेले आहेत। पुण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सध्या सुरू आहे। घरगुती सिलेंडर मधून अवैधरित्या गॅस काढून व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरला जातोय। सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक मध्ये या गॅस चोरीचं रॅकेट सुरू होतं। पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी चौघांना अटक केलेली आहे। तर 114 गॅस सिलेंडर हे जप्त करण्यात आले आहेत। त्यामुळे पुणेकरांनी आपल्या घरामध्ये येणारा गॅस रिकामा तर येत नाहीये ना, हे तपासण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात पुण्यात होत असल्याचं उघडकीस आलेलं आहे। अवैधरित्या घरगुती सिलेंडरमधून गॅस काढून व्यावसायिक सिलेंडरमध्ये तो भरला जातोय। या प्रकरणी पोलिसांनी गॅस चोरीचं रॅकेट उघडकीस आणलेलं आहे। कारवाई करत चौघांना अटक केलेली आहे। तर 114 गॅस सिलेंडर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत।